शहराचे वैभव असलेला पुरातन दगडी दरवाजाचा एक भाग बुधवारी रात्री पावसाने कोसळलाय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. घटनास्थळी मोठी गर्दी झाली असताना पावसात अजून बुरुज कोसळण्याची शक्यता असल्याने तहसीलदार ज्योती अहिरे यांनी संचारबंदी लागू केली आहे. पुरातन दगडी दरवाजा हा अमळनेर शहराचं वैभव मानले जातो. हा दरवाजा अत्यंत जुना असून तो पुरातन विभागाच्या अखत्यारीत येतो. दरवाजाला काही दिवसांपूर्वी एका गाडीने जोरदार धडक दिली होती, त्यामुळे त्यावेळी दरवाज्यास हानी पोहोचली. नंतर गेल्या 3 दिवसा अगोदर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंकज चौधरी यांनी पुरातन विभागाला पत्र देऊन याबाबत माहिती दिली, मात्र तरी देखील पुरातन विभागाला जाग आली नाही व हाच दगडी दरवाजा पूर्वीकडील एका बाजूने कोसळलाय. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंकज चौधरी यांनी केली. दरम्यान घटनास्थळी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी नगर परिषदेच्या जेसीबीद्वारे ढीग उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र पुरातत्व विभागाच्या परवानगीची अडचण असल्याने काम थांबवण्यात येऊन संपूर्ण यंत्रणा माघारी फिरली. रात्री उशिरा आरसीबी पथकाने हा परिसर ताब्यात घेतला होता. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.